महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आई तुळजाभवानी, शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे पक्ष प्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, शिवसेना नेते युवा सेनेचे अध्यक्ष सन्माननीय आदित्य ठाकरे साहेबांना वंदन करून आज या केशवराबोचे नाट्यगृह इथे निर्धार मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या आपल्या महाराष्ट्राच्या रणरागिणी आमच्या भगिनी सन्माननीय सुषमाताई, त्यांच्यावर आलेल्या दुसऱ्या भगिनी आमच्या शिवसेनेच्या उपनेत्या संजनाताई उपस्थित, व्यासपीठ आताजींनी आपलं मनोगत व्यक्त केले, माझे लहान बंधू शहर प्रमुख रविकिरणजी इंगोले, जिल्हा प्रमुख विजयरावजी देवणे साहेब, माजी आमदार सुरेभाऊ साळोखे, सर्व उपजिल्हा प्रमुख, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, युवा सेने सर्व पदाधिकारी आणि बराच वेळ उपस्थित असलेले सर्व माझे कोल्हापुरातील सर्व शिवसैनिक बंधू भगिनींनो आणि पत्रकार बंधूंनो, खर तर मी फक्त 20-20 खेळणार आहे आज, 50-50 ओव्हरची मॅच इथं आपल्याला ऐकायची आहे. आता आपल्याला अनेक माध्यमात आपण सुषमाताईने आपण ऐकलेलं आहे, प्रत्यक्ष आज ऐकायचं आपल्याला तो योग कोल्हापूरला आलेला आहे. प्रथमतः मी कोल्हापूरच्या वतीनं ताई तुम्हाला शिवसेनेच्या वतीनं तुम्हाला खूप धन्यवाद दिले. शिवसेना प्रमुखांचा हा कोल्हापूर बालेकिल्ला आहे. सुरुवात निवडणुकीची असू दे किंवा काही असू दे, आई अंबाबाईचं पहिलं दर्शन आणि प्रचाराचा नारळ शिवसेना प्रमुख वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी कोल्हापुरात सुरुवात केलेली आहे आणि त्याचप्रमाणे उद्धवजी साहेब सुद्धा त्याचप्रमाणे सुरुवात करतात. आज ज्या लोकांनी या सत्ता परिवर्तन केलं स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या पदासाठी, भीतीपोटी अनेक घटना घडल्या महाराष्ट्रामध्ये, जे कोण नव्हतेच ते सर्व मान सन्मान ह्या मातोश्रीने दिला आणि विश्वासघात केला उद्धव साहेबांचा, त्याच्या पाठीत खंजीर खुपसला आणि अशा परिस्थितीत खंजीर खुपसला की ज्या लोकांवर विश्वास ठेवला होता की हे सर्व माझे आहेत आणि काही आपल्याला धोका कधी देणार नाहीत, अशा लोकांनी खंजीर खुपसला आणि निघून गेले. काही फरक पडलेला नाही, पडणार सुद्धा नाही. कोल्हापूर आज सुद्धा 60,000 ते 70,000 मत कोल्हापूर शहरामध्ये ताई उद्धव साहेब बाळासाहेबांना मानणारी माणसं आहेत. कुणी उपा करा की 70,000 मत तुमच्या आमची ठरलेली आहे. तिथे एवढं मोठं प्रेम शिवसेना प्रमुखांनी उद्धव साहेबांना कोल्हापूर करतायत आणि करत राहतील. 70 आज असते उद्या नसते, आज दिवस आहे ना, रात रात्री दिवस चालू असतात. पण त्याची लायकीच नव्हती अशी लोक सुद्धा कोल्हापुरात काही आमदार झाले, अनेक पदं मिळवली. काही नसताना सुद्धा उद्धव साहेबांनी मातोश्री आशीर्वाद त्याला मान सन्मान दिला. त्याची गरज सुद्धा गोवाटेला नव्हती, गरज सुद्धा नव्हती का, उपयोग पण नव्हता, पण तो टप्पावर बसून गेला माणूस. टप्पावर मी तुमच्यावर आहे म्हणजे काय मला कळलं नाही. ते मताचा अधिकार नव्हता, कसला अधिकार नव्हता, सभाला जायचं सुरेभो काय गरज होती, रेभो काही गरज नव्हती, तर पण नाही मी येणार. केलेलं पाप आता पण केलेलं पाप लपवायला नको का? म्हणून जिथं सत्ता तिथं उडी मारायची आपण आणि आपलं पाप लपवायचं काम करायचं. पण या अंबाबाईच्या कोर्टामध्ये कुणीही सुटलेला नाही, या कोल्हापुरात कुणीही सुटलेला नाही, ही अंबाबाई साक्ष आहे. आणि मग प्रत्येक वेळी याच्या विषय काढायचा की माझ्यावर अन्याय झाला, होय ना, झाला झाला का? अरे दोन वेळा आमदार की, तिसऱ्या वेळा आमदार की, तिसऱ्या वेळा नवीन माणसांनी चितपट केलं, पाडून टाकलं, पाडून टाकलं. तुमचे गुण तुम्ही उदळा म्हणून पडलात तुम्ही. त्यानंतर दर्जा चांगला दिला, मान सन्मान दिला, तरी पण फसवलं, निघून गेले मंडळीतलं. ही कारणं अनेक आहेत. पोटात तुटते त्यांचे एक आठवड पडत ताई, आम्ही खरं तुम्हाला सांगू का संजना ताई, आम्ही कोल्हापूरकर सगळ्यांनी, आम्ही देवळे सामने, आम्ही व्यासपीठात सगळे पदाधिकारी आमचे आहेत, ते ना आम्ही ठरवलंय ह्या घाणीत दगड मारायचा नाही, घाण अंगावर उडवून घ्यायची नाही, ठरवलं आम्ही. परंतु जीवन या कोल्हापुरात ना एक रहमान किडा नावाचा किडा आहे ताई, वळवतच डोक्यात तानाराव आंग्रे
लोकल वळवतोय काय कर करायचं काय ते करायचं काही गरज नाही आम्हाला उद्धव साहेबांनी एक काम दिलेलं आदित्य साहेबांनी आम्हाला काम दिलेलं ते प्रामाणिकपणे आम्ही ते काम करतोय पहिले एक आमदार तीन आमदार होते नंतर सहा झाले पुन्हा आम्ही दहा सांगत नाही तरी म्हणतो कोल्हापूरातून आम्ही सहाच्या खाली आमदार आम्ही येऊ देत नाही सहा आमदार पर्यंत आम्ही कोल्हापूर येणार असा आमचा विश्वास आहे तर कोल्हापूर स्वाभिमानी नगरी आहे स्वाभिमानी नगरी आहे तुम्ही काय केलं काय म्हणतात काय कसले खोक्याने काय हा असं काय म्हणतात त्याला काय केलं आम्हाला माहित नाही आणि केलं अशा पद्धतीने केलंय परंतु आज काही वेळ आलेली आहे मी या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ह्या पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना ठरकावून सांगतोय गाठ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिकांची तुमची आता आहे गेली 10 वर्ष 15 वर्ष या शहरातनं शासनाचा निधी रस्त्यासाठी कुठे गेला कुठं मुरला कुणाच्या लेआउट मध्ये किती पैसे खर्च झाले कुठल्या एनओसी बोगस आहेत टर्क मैदान किती झाली त्याची इस्टिमेट कुणी केलं कसं केलं मी परवात नगर अभियंता बोलवून सांगितलंय सरपंच साहेबांना सरपंच साहेब तुम्ही कोल्हापूरचे आहात आमच्या भावासारख्या परंतु भविष्यात सावधान एक चूक जर तुम्ही केली तर तुम्हाला हे शिवसैनिक सोळके पळके सोडणार नाही अशी आमची आज आम्ही मागणी केलेली आहे अरे पैसे आल्यानंतर मी तुला नाव घ्यायची इच्छा नाही नाव घेणार पण नाही सुट्टी कोल्हापूर कधी देणार नाही आणि माझं आव्हान आहे त्यांनी शिंदे गटाकडनं या कोल्हापुरात विधानसभा निवडणूक लढवावी माझं आव्हान आहे आणि त्याग केला त्याग केला कसला त्याग केला कुणाचा त्याग केला तुम्ही कुणासाठी त्याग केला अहो त्याग त्या ह्याच्यासाठी जयप्रभा सुटचाही त्याग केला जयप्रभा सुटचाही या राज कपूरांची पहिला तो माणसं लाल यांनी जर मेकअप झाला ते राज कपूरांचं जयप्रभा सुटो आणि दोन ते साधारण 3 महिने तिथे कलाकार उपोषणाला बसलेत ती कलाकारांचं ठिकाण आहे राज कपूर साहेबांसारख्या इथं पहिला मेकअप झाला कोल्हापूरला झालेला आहे तो टिकला म्हणजे कोल्हापूर म्हणजे कलानगरी आहे तिथं पण तुम्हाला सांगतो त्याग केला त्यांनी थोडं मोठं म्हणा माणसाचं त्याग देवस्थान समिती त्याग साड्या कुठे गेला आम्हाला माहित नाही गेल्या साड्या तो त्याग आता कळाला काय गेस्ट हाऊस आहे कुठं ते तिथलं रेबो तुमच्या इथं तो पण त्याग अरे तेवढं म्हणलं मी खरोखर या माणसाला मी खरोखर नतमस्तक होतो की तुम्ही अशी माणसं आहेत वल्लभभाई पाटील वल्लभभाई पटेल सुद्धा मी विसरलो वल्लभभाई पटेल अशी मोठमोठी लोक विसरला तुम्ही त्याग करणारी माणसं आमच्या कोल्हापुरात जन्मला याबद्दल मी तुम्हाला खूप धन्यवाद देतो तुम्हाला अशी माणसं खरोखर शोधून मिळणार आहेत असे त्याग करणारी माणसं आपल्या कोल्हापुरात आलेली आहेत राजाराम महाविद्यालय ताई खूप महत्वाचा विषय आहे ताई कोल्हापुरात ज्या राजाराम महाराजांनी स्वामी शिक्षणाला महत्व दिलं काही शेकडो वर्षापूर्वी आरक्षणाचा मुद्दा काढून टाकला सर्वांना सर्व सर्व समाजाला बरोबर घेऊन जायचा उद्देश ह्या राजाची स्वाम महाराजांना कोल्हापूर दिला आणि तेच राजाराम महाराजांचं आज आमचं मंदिर आमचं तिथे शाळा आमची माध्यमिक शाळा आमचे पालकमंत्री भेट देतात तिथं जाऊन केसरग साहेब काय तिथं काय शिस्ते माहित नाही कोल्हापूरकरांनी उठाव केला ही वास्तू आहे ती राजाराम महाराजांची आठवण आहे शाहू महाराजांची आठवण आहे शिक्षण घेता तिथं आम्ही हॉटेल होऊ देणार नाही देणार नाही देणार नाही काय नेमकं चाललंय ते पालकमंत्री साहेब तुम्ही जाहीर करा तुमच्या डोक्यात का आहे की खरोखर जे शिक्षण क्षेत्रात तुम्ही तिथं डोक्यात आहे का तिथं कुठं हॉटेल निघणार आहे का हॉटेल काढणार आहे कारण ही जी मंडळी एकत्र आली आहे ती मंडळी धोकादायक असं मला वाटतंय मी आरोप करत नाही परंतु पालकमंत्री यांना त्यातही स्पष्ट केलं पाहिजे की राजाराम महाविद्यालय आमचं राजाराम माध्यमिक शाळा ती शाळाच राहिली पाहिजे पद्धतशीरपणे तिथं पट कमी करा अधिकाऱ्यां जवळ घेतलं आणि तिथं पट कमी 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 त्या अधिकाऱ्यां घरी आला ना त्या अधिकाऱ्यां जेलमध्ये टाका जर त्यांचं कर्तव्य पार पडत नसतील तर त्या अधिकाऱ्यां कारवाई झाली पाहिजे असा अर्थ नाही अरे गोर गरिबांची मुलं शिकतायत ना शिकू देत ना सर्व समय मुलं तिथे शिकतायत मुली शिकतायत पण बिल्डिंग छान आहे 3 स्टार हॉटेल मिळेल
त्या उत्पेर हे जे पोटच कसले पळत करत नाही किती ताकद भरत नाही शिराचेत नाक पंचमी करत आहे शिराचेत असं शिराचेत म्हणजे नाक पंचमी करून उभा करा पहिला लोकांना शिराचेत आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक घटना ह्या कोरोनामध्ये घडतात आणि आता म्हणजे माझा क्लेम आहे ताई आता यांचा क्लेम आहे कुठला क्लेम आहे मला माहित नाही काही झाले यांचा क्लेम आहे आता म्हणजे मला कदाचित आमचे मुख्यमंत्री मला क्लेम मंत्री करतील का करतील कशाला करतील मग केलं तर ठीक आहे आम्हाला काय फरक पडत नाहीये दुसरं कोण नाही बोला परत ना एकटेच आहे ते जेव्हा तुम्हाला सांगतो ताई आपल्यावर काम होत होते तेव्हा ह्या भाजपच्या नेत्यांना सळोगी पळ करून पत्रकार परिषद घेऊन भाषण करून ईडीची चौकशी करा म्हणणारे हेच मंडळी होते खुशखबरे खुश मस्करे या लोकांना खुश मस्करे आणि आता तीच मंडळी आता आमच्या विरोधात बोलतायत आणि म्हणतायत काय संजय राऊत साहेब विनायक राऊत साहेब कान फुंकरे आहेत अरे 50 वेळा तुम्ही पळा पडला त्या माणसाच्या 50 वेळा तो माणूस 103 दिवस जेलमध्ये गेला पण चुकला नाही मोडे पण चुकला नाही या भूमिकेत शिवसेनेने गेला बाळासाहेब आता शिवसेने गायतो ऍडजस्टमेंट वाला नाही आणि ही लोक संजय राऊत साहेब आरोप करतात विनायक राऊत साहेब आरोप करतात अरे जरा तरी जनाचे मनाचे जरा वाटले पाहिजे की तुम्ही यांच्यावर किती वेळा पाय पडलाय मातूस किती लोटंगा ध्यान घातले तुम्ही अनेक वेळा घातलेलाय आणि म्हणून ताई तिथं 18% फार विषय कोणापासून घालतो 18% हा पण त्यागच आहे मी म्हणत नाही तर हा त्यागच आहे सुनीलराव त्यागच आहे कोण करते काय करते हे आता महापालिका आयुक्त जिल्हा पोलीस प्रमुख देवरे साहेब थोरे आपण सगळ्यांनी मागे लागला पाहिजे आज आपण तुम्ही महापालिकेत काम केलेलं आहे मी सुद्धा महापालिकेमध्ये ठीक आहे एक वेळा हरलो पण तीन वेळा तीन टर्म मी महापालिकेमध्ये काम केलेलं आहे प्रत्येक वेळी म्हणतात हा पडलेला आहे पडलेला आहे पडला की तीन वेळा निवडून आले सांगी अरे वेगळ्या मतदारसंघात निवडून आलो मी वेगवेगळ्या वेगळ्या अरे तुम्ही 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 प्रत्येक वेळी मी बघायला सांगितलं ना मला पुरत त्या माणसात बोलायचंच नाहीये चर्चा पण करेल पण तू मगाय सांगितलं रहमान करा वळवळ काय करतोय तो तिकडे लक्ष द्यायची गरज नाही आपल्याला खरंच गरज नाही आहे संपलेला विषय आपल्याला जातो संपलेला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी काहीतरी करायचं हा त्याचा प्रयोग आहे तरी आम्ही पुढच्या वेळी तुम्हाला सगळी माहिती आहे तुम्हाला देईन कुठं काय मोडतंय कुठं निधी गेला कुठल्या लेआउट मध्ये किती पैसे गेले कितल्या बिल्ड कुठल्या बिल्ड लॉबीला त्यांचा काही संबंध नसताना रस्ते कुठे केले हे पीडब्ल्यूडीचे अधिकारी आणि नगर अभियंता हे ना आमचा कार्यक्रम आता आमची कोल्हापूरकरांची सट्ट क्लिअर आहे आता नाही सोडायचे आपल्याला हे अधिकाऱ्यांना सोडायचे आपण कारण सही शिक्के त्यांचे 18% त्यांच्याकडे काय गेले तर किती पण बघायला लागेल आपल्याला कोल्हापूर कोल्हापूरचे रस्ते पाणी आणि कचरा ह्या पलीकडे अनेक वर्ष आम्ही गेलोच नाही कारण आते धळ भदरी लोकप्रतिनिधी आम्हाला भेटले स्वार्थी स्वार्थी लोकप्रतिनिधी भेटले पुन्हा तुम्हाला अंधारी ताई बोलायचे आहेत तुम्हाला खूप वेळ झाला माहिती आहे नंतर संजय ताई बोलायचे आहेत मगाही सांगितल्याप्रमाणे प्रत्येक शिवसैनिकाला आम्ही विनंती करतोय आता पण करतोय आपण अशा माणसाही नाव परत घ्यायची नाही आहेत विषय तो क्लोज झालेला आहे चॅप्टर आपण क्लोज केलेला आहे परंतु आपण जो उद्धव साहेबांना जो शब्द दिलेला आहे की इथं परत आपण लोकप्रतिनिधी निवडून द्यायची आपल्या चांगल्या पद्धतीने ते आपण ग्रामपंचायत निवडणुकीपासून सुरुवात करायची व्यंटेक्स करताय काही हाईक देत आहे त्याची बॅटिंग अजून व्हायची चालू व्हायची आपल्याला 4 आणि 6 द्या मी जरा सह एक लोक काढल्या जाता त्यामुळे आता मी पुन्हा एकदा विनंती करीन की आपल्या कामात मोठं व्हायचे आरोपात मोठं व्हायचे परंतु जेव्हा जेव्हा ऍक्शन होईल तेव्हा रिॲक्शन दिली पाहिजे आपण ही भूमिका शिवसेनेची आहे आणि शिवसैनिकाची कायम राहील अंगार आहे शिवसेना बाकी सब भंगार आहे हे सुद्धा सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आपण ज्या लोकांनी उद्धव साहेबांचे फोटो लावून बाळासाहेबांचे फोटो लावून आदिसाहेब फोटो लावून मोठे झाले आज ताई वाईट वाटते उद्धव साहेबांचे फोटो लावत नाहीत दोघेही अरे तुम्ही काढणार फोटो तर उद्धव साहेब आमच्या हृदयात अजून आहे सगळ्यांच्या आमच्या हृदयात अजून उद्धव साहेबांनी गायब राहणार ही स्वार्थी मंडळी आहेत स्वार्थी मंडळी निघून गेले आहेत बरं झालं फिलिंग द ब्लँक होतो गाळलेले शब्द भरायचे ते भरून गेले तिथं भरपूर लोक आहेत तिने काय काळजी करू नका परंतु मला जी सांगितल्याप्रमाणे पत्रकार बंधू इथं आहेत महापालिकेतले रस्ते खराब होण्याची कारण काय
ही शिवसेना का शिवसेना पोल खोल के लेवराना नाही शासनाचा निधी आलेला कुठे खर्च झाला कुठे नाही हे जर सुद्धा आम्ही त्याचा पोल खोल के लेवराना नाही हे एकमेव आत्मसमर्पण करते राहील मी पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो खूप वेळ झालेला आहे आता परत संजयताई बोलतील नंतर जे जे तुम्ही अपेक्षा करताय त्या रणरागीने आपल्या आमदार ते अपेक्षा बोलत होतील पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट